नमस्कार, मी सुवर्णा पात्रा। या बुलेटिनमध्येच म्हणजे संध्याकाळच्या बातम्यांमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत। राज्यसभेच्या निवडणुकीमध्ये नेमकं काय होतं याचीच उत्सुकता आज दिवसभर आपल्याला लागलेली आहे आणि पुढच्या काही वेळामध्ये राज्यसभेच्या निवडणुकी संदर्भातली बातमी आपल्यापर्यंत पोहोचणार आहे। राज्यसभेच्या निकालात नेमकं काय घडतं, संपूर्ण राज्याचं लक्ष त्याकडे लागलेलं आहे। मतमोजणीला अवघ्या काही क्षणात सुरुवात होईल। 6 जागांकरता 7 उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात आहेत, त्यामुळे या निवडणुकीचा निकाल काय लागतो याकडे सगळ्यांचं लक्ष लागलेलं आहे। भाजपचे 3 उमेदवार, शिवसेनेचे 2 उमेदवार, राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेसचा 1-1 उमेदवार, असे एकूण 7 उमेदवार 6 जागांसाठी निवडणुकीच्या रिंगणात आहेत। काही वेळामध्ये पहिला निकाल 6:30 वाजता येण्याची शक्यता निवडणुकीची व्यक्त केली जाते। भाजपचे 2, शिवसेना काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या 1 उमेदवाराचा विजय निश्चित मानला जातोय। 6 जागेसाठी भाजपचे धनंजय महाडिक आणि शिवसेनेच्या संजय पवार यांच्यात काटे की टक्कर आहे। या दोघांमध्ये कोण बाजी मारतं याची उत्सुकता महाराष्ट्राला लागलेली आहे। या निवडणुकीच्या निमित्तानं मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांचीही प्रतिष्ठा पणाला लागली अशी चर्चा आहे। 6 जागा, 7 उमेदवार, त्यामुळे या 6 जागेवर शिवसेनेचा उमेदवार निवडून येतो का भाजपचा, हे बघणं महत्वाचं ठरणार आहे। धनंजय महाडिक यांनी असा विश्वास व्यक्त केला होता की भाजपचीच सीट म्हणजे माझीच तिसरी सीट निवडून येईल, आणि संजय पवार सुद्धा म्हणाले शिवसेनेनं पूर्ण ताकद लावलेली आहे, त्यामुळे शिवसेनेचा म्हणजे संजय पवार निवडून येतील। ग्राफिक्सच्या माध्यमातून नजर टाकूया आपण। या उमेदवारांचा विजय निश्चित मानला जातोय। पहिलं नाव शिवसेनेचे खासदार नेते संजय राऊत, राज्यसभेच्या खासदार केल्या पुन्हा ते उभे राहिलेत, पण शिवसेनेचे नेते संजय राऊत, राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रफुल्ल पटेल आणि इम्रान प्रतापगडी काँग्रेसचे, या तिघांचा विजय निश्चित मानला जातोय। भाजपचे नेते पियुष गोयल आणि भाजपचे नेते अनिल बोंडे यांचाही विजय निश्चित मानला जातो आहे। आता राज्यसभेचा पैलवान 6 कोण ते आपल्याला बघायचंय। संजय पवार शिवसेनेचे नेते यांना मतं मिळतात का भाजपचे नेते धनंजय महाडिक यांना 6 जागा मिळते, हे बघणं महत्वाचं ठरणार आहे। आज ठरेल राज्यसभेचा हा 6 पैलवान कोण असणार आहे ते। मोठी बातमी आहे राज्यसभा निवडणुकीची। राज्यसभा उमेदवार संजय पवार पहिल्या पसंतीच्या मतांनी विजयी होतील असा विश्वास महाविकास आघाडीच्या नेत्यांनी व्यक्त केलाय। संजय पवारांसमोर भाजपच्या धनंजय महाडिकांचं आव्हान आहे, मात्र शिवसेनेसह काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस आणि इतर सहकारी पक्ष तसंच अपक्ष आमदारांनी संजय पवारांनाच पहिल्या पसंतीची मतं दिल्याची सूत्रांकडून माहिती मिळते आहे। त्यामुळे शिवसेनेचे दोन्ही म्हणजे संजय राऊत आणि संजय पवार हे दोघंही राज्यसभेवर जातील अशा चर्चा आहेत। शिवसेनेचे दोन्ही संजय राज्यसभेवर निवडून जातील अशा चर्चा आहे। राज्यसभेसाठी 1-1 मत विजयाकरता अत्यंत मोलाचं आहे आणि याकरता प्रत्येक पक्ष आपापल्या आमदारांना मतदानासाठी विधान भवनात आणण्याचा प्रयत्न करताना दिसला। भाजपचे आजारी आमदार लक्ष्मण जगताप, मुक्ता टिळक हे रुग्णवाहिकेतून विधान भवनामध्ये दाखल होत त्यांनी आपला मतदानाचा हक्क बजावला, तर शिवसेनेचे आमदार महेंद्र दळवी वॉकरनं चालत येत विधान भवनामध्ये आले आणि मतदानाचा आपला हक्क बजावला। ही 3 नावं, भाजपची 2 आणि शिवसेनेचे 1 आमदार। राज्यसभेच्या निवडणुकीचं मतदान सुरू असताना भाजपचे उमेदवार अनिल बोंडे यांनी केलेल्या वक्तव्यामुळे वेगवेगळ्या चर्चा सुरू झालेल्या आहेत। निवडणूक निकालात महाविकास आघाडीचा एक संजय धाराधीरती पडेल असं वक्तव्य अनिल बोंडे यांनी केलंय। तसं पाहिल्यास संजय राऊत यांची सीट सुरक्षित मानली जाते, पण अनिल बोंडे यांच्या वक्तव्यानं संजय राऊत यांना दगाफटका होणार का याबाबतच्या चर्चांना उधाण आलंय। त्यामुळे महाराष्ट्राच्या राजकारणाच्या कुरुक्षेत्रावर कोणता संजय धाराथिरती पडणार याच्याही चर्चा सुरू झाल्या। अर्थात अजून 1.5 तास उरलेला आहे, नंतर चित्र स्पष्ट होणार आहे नेमकं
भाजपचा उमेदवार सहाव्या जागेवर राज्यसभेत जातो का शिवसेनेचा उमेदवार सहाव्या जागेवर राज्यसभेवर जातो हे बघणे महत्त्वाचे आहे। महाविकास आघाडी मधला संजय कोणता तरी जाणार आहे, नरोवा कुंजरोवा जसं अश्वत्थामाच्या बाबतीत म्हटलं होतं त्याप्रमाणे कोणता तरी संजय जाणार आहे, 5:30 नंतर माहित पडेल। आणि तिन्ही भारतीय जनता पक्षाचे सहकारी असलेले आणि सहकारी पक्षासोबत असलेले तिन्ही उमेदवार आदरणीय पीएचडी गोयलजी, डॉक्टर अनिल बोंडे आणि धनंजय महाडिक हे 100% विजयी होणार आहे, कारण देवेंद्र फडणवीसाचा धाक आहे आणि त्यांच्या मनात धूक आहे। एक अत्यंत महत्त्वाची बातमी, राज्यसभेच्या निकालाचं काउंटडाऊन सुरू झालेलं आहे, म्हणजेच मतमोजणी सुरू झालेली आहे। पहिला निकाल संध्याकाळी 6:30 येणं अपेक्षित आहे। मतमोजणी वेळी उपस्थित सदस्य राष्ट्रवादी काँग्रेसकडून सुनील तटकरे असतील, राजेश टोपे असतील, काँग्रेसकडून सुनील केदार असतील, सतेज पाटील असतील। मतमोजणीला सुरुवात झालेली आहे, पहिला निकाल येणार आहे 6:30। आमचे प्रतिनिधी उदय जाधव यांच्याकडून अधिक माहिती घेऊ। उदय, आतापर्यंत 6व्या जागेसाठी भाजप काय किंवा शिवसेना काय जुळवाजुळव करणं यामध्ये व्यस्त होतं, आता मात्र धाकधूक आहे, नेमकी 6 नंतर काय चित्र स्पष्ट होतं किंवा निकाल काय लागतो याची? महाराष्ट्रातल्या राज्यसभेच्या 6 जागांसाठी आज मतदान झालेलं आहे आणि मतदान पूर्ण झालेलं आहे। जवळपास 285 आमदारांनी त्यांचा मतदानाचा हक्क जो आहे बजावलेला आहे। महाराष्ट्रातल्या राज्यसभेच्या 6 जागांसाठी 7 उमेदवार रिंगणार आहेत, त्यामुळे ही निवडणूक जी आहे अत्यंत चुरशीशी झालेली आहे। आता थोड्याच वेळानंतर मतदानाला मतमोजणीला सुरुवात होणार आहे आणि त्यासाठी सर्व 285 आमदारांच्या मतपत्रिका ज्या आहेत त्या जमा केलेल्या आहेत आणि त्या मतपत्रिकेचं विभाजन करणं सुरू आहे। त्यानंतर पहिल्या फेरीतली म्हणजे पहिल्या पसंतीची मतं ही कोणाला दिली गेलीत हे सर्वप्रथम मोजदात केली जाणार आहे। त्यानंतर ते सोडवण्यामध्ये जे सहकार्य करतील त्यांनाच त्यांच्याबरोबर आम्ही राहू। टेम्पररी फायदे तर आम्ही बघत नाही, परमनंट बघतो। त्याप्रमाणे आम्हाला परमनंट जे आश्वासन मिळाले त्या हिशोबाने आम्ही काम केलंय। आश्वासनावर काम करणारा देखील मी मिळत नाही। केंद्राचं असेल, राज्याचं असेल, जे काही असेल तुम्हाला मी एक सांगतो का, या इलेक्शनच्या बद्दल देखील मी सगळ्या पक्षाचे आभार मानतो। मला बऱ्याचशा वेगवेगळ्या पक्षात माझे असलेले मित्र पक्ष लहान पक्ष ह्या सगळ्या बऱ्याच आमदारांचे फोन आलेले का, हितेंद्र तुमचं बरं चाललंय, तुमच्यामुळे आमची बरीचशी कामं होतात। मी बोला चला, माझ्यामुळे दुसऱ्यांची तर कामं होतात, झाली कामं सगळ्यांची, चांगलं आहे ना। प्रत्येक आमदारांची देखील इच्छा आहे का दर 3 महिन्यांनी अशी काहीतरी राज्यसभा विधान परिषद इलेक्शन होत राहो। अरे ठाकूर साहब, ठाकूर साहब जो अभी हिंदी में बताइए कि हिंदी में बताइए कि सबकी निगाहें आप पर टिकी हुई थी, किस तरफ आप थे? हम जिनके तरफ थे उनके उम्मीदवार चुन के आने वाले और वो आपको 2 घंटे में मालूम गिर जाएगा। अरे आप वोटिंग करते हैं, हम वोटिंग करते हैं, हम किसी को बोलते हैं क्या किसको विधानसभा में, ग्राम पंचायत में, नगर पालिका में दिया? वैसा है गुप्त मतदान, हमारे उम्मीदवार चुन के आएंगे। अभी एक सवाल ऐसा है कि आपने कहा था 2.5 साल जो है ऐलान किया है, हर पार्टी ने हल्की से ऐलान किया है, समाजवादी पार्टी ने वो एमआईए हल्की से ऐलान किया कि मैं किसके साथ में हूँ, वैसा एक आखिर में एक देखिए कि वोटिंग जो था, बैलेट जो है वो गुप्त था, अनाउंस किया है, कुछ लोगों की भूमिका रहती है। मैंने पहले ही बोला है अनटचेबल पार्टी मेरे लिए कोई नहीं है, कोई भी पार्टी अछूत नहीं है मेरे लिए, तो किसी को भी कर सकता हूँ। कुछ पार्टियों की भूमिका ऐसी रहती है कि एक पर्टिकुलर लोगों के साथ जा नहीं सकते, इसलिए कुछ लोगों ने डिक्लेयर भी किया होगा, ना नहीं बोलता मैं। तो आप दोनों को तो नहीं किए? निरंजन डावखरे के पिताजी हमारे प्रतिनिधि थे, निरंजन डावखरे हमारे प्रतिनिधि है, वो मेरे लड़के के जैसा है। निरंजन डावखरे या डावखरे फैमिली के बारे में हमारे इसमें कोई पॉलिटिक्स चलता नहीं। आधे रात को अगर मेरा मेरे सिंह बॉल पे मैं लड़ता हूँ तो भी वो मेरे साथ ही रहेगा। लेकिन देश का विकास होगा या फिर महाविकास का विकास होगा?
अरे गांव का विकास हुआ तो तालुका का होता है, तालुका का हुआ तो जिले का होता है, जिले का हुआ तो राज्य का होता है, और राज्य का हुआ तो देश का होता है, और पूरा विकास हो जाएगा। दुखी व्यक्ति था कि ढाई साल जो है आपसे कोई संपर्क नहीं हुआ था, महाविकास आघाड़ी के नेता हो या फिर सीएम हो। इसीलिए तो मैंने कहा ना, इसीलिए मैंने कहा कि बहुत से अभी अलग अलग पार्टी के लोगों के आमदार, इंडिपेंडेंट, छोटे पार्टी वाले एमएलए ने मेरे को आज दोपहर तक फोन करते थे कि आपकी भूमिका के वजह से हमको फायदा हुआ, हमारे कुछ काम रास्ते लग गए। इवन सत्ता में के कुछ पार्टी के एमएलए भी बोल रहे थे हमारे काम नहीं होते, आपने ही दिखाया है सबको, धन्यवाद। ही हितेंद्र ठाकूर यांची सविस्तर प्रतिक्रिया आपण बघत होतो. 1.5 तासांमध्ये तुम्हाला आम्ही कोणाला मतदान केलंय ते कळेल असं ते म्हणाले. मतमोजणीला सुरुवात झालेली आहे, पहिला निकाल 6:30 दरम्यान येईल असं कळतंय. आपण आमचे प्रतिनिधी उदय यांच्याशी बोलूया. उदय, पहिला निकाल 6:30 वाजता अपेक्षित आहे, कुणाला कुणाचा निकाल पहिले येईल असं अपेक्षित आहे? साधारणतः 15 ते 20 मिनिटांनंतर मतमोजणीला सुरुवात होते आहे. सर्वात पहिला निकाल लागला जाईल तो अर्थातच पहिल्या फेरीमध्ये म्हणजे पहिल्या पसंतीची जी मतं जी आहेत ज्या व्यक्तीला सर्वाधिक मिळालेली आहेत त्यांना विजय म्हणून घोषित केलं जाईल, आणि त्यानंतर दुसरा आणि तिसरा जो असेल मानकरी त्यांची नावं जी आहेत ती घोषित केली जातील. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे 6व्या उमेदवारासाठी जो संघर्ष सुरू आहे, जी काही लढत सुरू आहे त्यामध्ये खरे तर 8 तरीची आहेत. त्यांच्यापैकी 6व्या उमेदवारांमध्ये म्हणजे शिवसेनेचे संजय पवार आणि भाजपकडनं धनंजय महाडिक यांच्यामध्ये ही लढत सुरू आहे. त्या दोघांपैकी कोणत्या उमेदवाराला सर्वाधिक पहिल्या पसंतीची मतं पडत आहेत, आणि जर का पहिल्या पसंतीची मतं 41 पेक्षाही कमी पडली तर साहजिकच दुसऱ्या पसंतीची मतं जी आहेत ती मोजली जाणार आहे, आणि दुसऱ्या पसंतीच्या मतांचं मूल्य जे आहे ते पहिल्या उमेदवाराला जी पहिल्या पसंतीची मतं पडलेली आहेत त्यांच्या मूल्यांवरती अवलंबून असणार आहेत. असं एक किचकट गणित आहे, मात्र एकूणच 6व्या उमेदवाराचं गणित जे आहे जिंकण्याचं ते पहिल्या उमेदवाराच्या एकूण मिळालेल्या मतांच्या मूल्यांवरती अवलंबून असणार आहे. त्यामुळे हे सगळी किचकट प्रक्रिया पार पाडूनच 6 उमेदवारांना घोषित केलं जाणार आहे. खरी लढत जी आहे ती 6व्या जागेसाठी आहे. शिवसेनेचे संजय पवार जिंकणार का भाजपचे धनंजय महाडिक जिंकणार, त्यामुळे कोणाचा विजय होतो हे पाहावं लागणार आहे. दोघांपैकी दोन्ही उमेदवार जे आहेत ते कोल्हापूरचे आहेत, त्यामुळे कोणता कोल्हापूरचा पहलवान गडी बाजी मारणार याकडे खरं तर सर्वांचं लक्ष लागलंय. खरंय खरंय. पण उदय, दोन संजय आहेत, दोन्ही संजय निवडून येतील असं सांगितलं होतं, तू कोणाशी बोलू शकशील का या सगळ्या संदर्भात? मी सध्या विधानभवनाच्या आतमध्ये आहे, आणि या परिघामध्ये कुठल्याही व्यक्तींची प्रतिक्रिया घेण्यास मनाई करण्यात आलेली आहे केंद्रीय निवडणूक आयोगाने, कारण हे सर्व मतदार आहेत आणि मतदारांनी मतदान केंद्रांच्या आवारामध्ये कोणतीही प्रतिक्रिया देऊ नये असे त्यांचे नियम असल्यामुळे इथे कोणतेही आमदार किंवा इतर नेते मंडळ असतील ते प्रतिक्रिया प्रसारमाध्यमांना देत नाही आहेत. त्यामुळे ते फक्त ऑफ रेकॉर्ड बोलत आहेत की आमची ही परिस्थिती आहे, सध्या आम्हाला एवढं मतदान झालेलं आहे. त्यानुसार काही वेळापूर्वीच शिवसेना नेते संजय राऊत हे इथे आले होते आणि ते व्हिक्ट्री साईन करत सुहास्य वदने बोलतात, ज्या प्रकारे अगदी आनंदी वातावरणामध्ये इथे आले आणि मी जिंकणारच, माझा सहकारी जे आहे संजय पवार हे देखील जिंकणार असा त्यांनी विश्वास व्यक्त केलेला आहे. काही उदय, काही क्षणासाठी तुला थांबवते, तुझ्याशी संवाद साधायचा आहे असाच. मात्र आपण बघतोय राज्यसभेच्या निकालाचं काउंटडाऊन सुरू झालेलं आहे. जसं उदय आमचे प्रतिनिधी सांगतायत की काही वेळेमध्ये मतमोजणी सुरू होईल आणि 6:30 वाजता आपल्याला जी उत्सुकता आहे ती आपली उत्सुकता संपेल, कारण 6:30 वाजता निकाल पहिला हाती येईल आणि कोण बाजी मारतं हे बघणं महत्वाचं आहे. 6 जागांकरता 7 उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात आहेत. आमच्या प्रतिनिधी उदय आपल्या सोबत आहेतच आणि उदय सोबत आमच्या प्रतिनिधी स्वाती सुद्धा आहेत. उदय, तुला स्वातीशी संवाद साधता येईल का या सगळ्या घटनेविषयी, या प्रक्रियेविषयी आणि निकालाविषयी? अगदी बरोबर आहे सुवर्ण, आपण आपल्या आपली प्रतिनिधी स्वाती लोखंडे देखील आपल्या सोबत आहे, आपण स्वातीशी बोलूया. स्वाती, आज सकाळपासून तू देखील इथे कव्हरेज करते आहे, महाराष्ट्राचं लक्ष लागलेलं आहे, दिल्लीचं देखील लक्ष लागलेलं आहे, एकूण महाविकास आघाडीमध्ये विशेष करून राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेसमध्ये काय त्यांच्या गोटामध्ये एकूण हालचाल दिसून आलेली आहे? मतदान तर पूर्ण पार पडलेलं आहे, आता निकाल जे आहे ती प्रक्रिया सुरू झालेली आहे का संशय? उद्या आताच एकूणच मतमोजणीला सुरुवात झाली. आता सगळ्यांना माहिती आहे की केंद्रीय निवडणूक आयोगाकडनं परवानगी आता मिळाली आणि परवानगी मिळाल्यानंतर आता मतमोजणीला सुरुवात झाली. विशेष म्हणजे जर आपण बघितलं की
प्रत्येक उमेदवार जिंकण्यासाठी 42 मतांची आवश्यकता आहे आणि संजय पवार यांच्या मतांबद्दल जर बघितलं म्हणजे आतापर्यंत असं वाटत होतं की काँग्रेस आणि एनसीपी सगळीचे सगळी आपले मतं जे आहेत पहिल्या पसंतीची ते आपल्या उमेदवाराला देतील आणि मग उरली तर मग दुसरा पसंतीक्रम देतील. पण त्यानंतर मात्र ही स्ट्रॅटेजी त्यांची बदलली जसं आपल्याला माहिती सगळ्यांनी बाहेर येऊन सांगितलं की जसं अजितदादा पण म्हणाले की पहिल्या पसंतीची 42 मतं त्यांनी त्यांच्या उमेदवाराला दिली म्हणजे प्रफुल्ल पटेल यांना दिली आणि त्याच्यानंतर उरलेली जी 9 मतं होती ती थेट संजय पवारांना देण्यात आली. पहिल्या पसंतीची आपण म्हणतोय दुसरा पसंतीक्रम नाही तर पहिला पसंतीक्रम तसंच काँग्रेसनं केलं. 42 मतं आपल्या उमेदवाराला दिली आणि उरलेली 2 मतं जी होती ती याला दिली संजय पवारांना दिली आणि शिवसेनेची स्वतःची मतं आणि प्लस अपक्षांची मतं असं करून साधारणतः 41 आकडा म्हटला जातो म्हणजे हे अपेक्षित आहे. जशी आपण यादी आपल्या समोर सगळ्यांसमोर आहे की ज्याच्यामधून आपण सांगतोय की ही अपक्ष कोण आहेत आणि या अपक्षांकडनं मताची अपेक्षा आहे आणि तसं जर झालं तर मग ही काउंटिंग आहे ती पहिल्याच फेरीमध्ये संपेल असं म्हणायला हरकत नाही आहे. मग दुसऱ्या पसंतीची मतं बघावी लागणार नाही आहेत पण ही जरतरची भाषा आहे. नेमकं अपक्षांनी कुणाला मत दिलंय हे अपक्षांव्यतिरिक्त कुणालाच माहिती नाही आहे. कारण जसं प्रत्येक पक्षाच्या उमेदवारानं किंवा प्रत्येक पक्षाच्या मतदारानं कुणाला मत दिलंय हे त्या त्या पक्षाच्या पोलिंग एजंटला माहिती आहे पण अपक्षांनी कुणाला मत दिलंय हे मात्र कुणालाच माहिती नाही आहे. कारण त्यांनी जर कुणाला दाखवलं असतं ते मत अवैध ठरलं असतं त्यामुळे त्यांनी कुणाला मत दिलंय यावर डिपेंड आता होतं की नक्की संजय पवार येत आहेत शिवसेनेचे की मग भाजपचा उमेदवार निवडून येतोय. ही खरं तर ही जी चुरस होती गेली अनेक दिवस आपण बघतोय की राज्यसभा निवडणूक ही कधी आली आणि कधी गेली हे कुणाला माहितीच पडत नव्हतं पण पहिल्यांदा असं होत आहे की गेल्या 24 वर्षात ही पहिली अशी निवडणूक आहे. त्या दरम्यान जर आपण दृश्यांकडे बघूया जरा आदित्य ठाकरे हे विधानभवनात दाखल झालेले आहेत आणि एकापाठोपाठ एक शिवसेना नेते विधानभवनात येत आहेत. साहजिकच त्यांना विजयाची चाहूल लागलेली आहे त्यामुळे सगळेजण इथे अभिनंदन करण्यासाठी आलेले आहेत. हो तुम्ही विजय तर आपण इथे पाहतोय की शिवसेना नेते आदित्य ठाकरे हे विधानभवनात दाखल झालेले आहेत. त्यांच्या पाठोपाठ काही वेळातच पुढे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे देखील विधानभवनामध्ये येणार आहेत. आपल्यासोबत पुन्हा एकदा स्वाती आपण स्वातीशी बोलूया. स्वाती एक सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न म्हणजे मतदान प्रक्रियेमध्ये काही वाद देखील झाले आणि ते वाद तिथले ते सोडवण्यात देखील आले. काय नेमके वाद झाले होते काय आक्षेप घेण्यात आले आणि ते आक्षेपांना कसं उत्तर निवडणूक आयोगाने देखील दिले. अगदी एक महत्त्वाची गोष्ट आहे की आक्षेप असे घेण्यात आले की पोलिंग एजंटच्या हातामध्ये त्या त्या पक्षाच्या मतदात्यानं मतपत्रिका देऊ केली. पण जर आपण या सगळ्या प्रक्रियेत बघितलं की हे त्या त्या पक्षाचे पोलिंग एजंट होते आणि त्या त्या पक्षाचे हे मतदाता होते. नक्की उदय आणि स्वाती धन्यवाद ही माहिती दिल्याबद्दल. आपण बघतोय पुढच्या काही मिनिटांमध्ये काही क्षणांमध्ये कदाचित 6:30 पहिला निकाल आपल्या समोर येईल. राज्यसभेच्या 19 जागा उमेदवार 7 त्यामुळे या 6 जागेमध्ये संजय पवार निवडून येतात का धनंजय महाडिक निवडून येतात हे बघणं अत्यंत महत्वाचं आहे. चुरस निर्माण झालेली आहे आता उत्कंठा अधिक दाटली गेलेली आहे. एक छोटासा ब्रेक घेऊया लगेच भेटूया अजून काही बातम्यांसह. राज्यसभेच्या निकालाचं काउंटडाऊन सुरू झालंय त्यावर आपली नजर असणार आहे. पहा फक्त न्यूज 18 लोकमत. रत्नागिरीमध्ये विमानतळावरून शिवसेना आणि भाजपमध्ये आता श्रेयवादाची लढाई सुरू झालेली आहे. निलेश राणे यांनी शिवसेनेवर असलेल्या द्वेषापोटी फुकटचं श्रेय घेण्यासाठी बडबड सुरू केल्याची टीका. संध्याकाळच्या बातम्यांमध्ये पुन्हा एकदा स्वागत. आज दिवसभरातली एक लक्षवेधी बातमी. जसं आपलं लक्ष होतं राज्यसभा निवडणुकीचे निकाल काय लागतात त्याबरोबरीने आज नुपूर शर्मा विरोधात मुस्लिम बांधवांचा आक्रोश बघायला मिळाला. राज्यभर तो पाहायला मिळाला. औरंगाबाद आणि सोलापुरामध्ये मुस्लिम बांधव मोठ्या संख्येनं रस्त्यावर उतरलेले होते. शुक्रवारची नमाज अदा केल्यानंतर मुस्लिम बांधव रस्त्यावर उतरले त्याची ही दृश्य आपल्याला बघायला मिळतात. औरंगाबाद आणि सोलापुरातली नुपूर यांच्यावर कठोर कारवाई व्हावी अटकेची मागणी करण्यात आलेली आहे सगळ्या आंदोलकांकडून. आंदोलकांना आक्रमक होताना आपण सगळ्यांनी पाहिलं. महाराष्ट्रामध्ये औरंगाबाद आणि सोलापूरमध्ये आक्रमक झालेला मुस्लिम समाज आपल्याला बघायला मिळाला. नुपूर शर्मा विरोधात कारवाई व्हावी कठोर कारवाई व्हावी तिला अटक केली जावी अशी मागणी या सगळ्या आंदोलकांनी केली आहे. अपमान करता का
तर अहमदनगर जिल्ह्यात मुस्लिम बांधवांकडून बंदची हाक देण्यात आली. नुपूर शर्माने मोहम्मद पैगंबर यांच्या बाबत केलेल्या वक्तव्याचा निषेध म्हणून शहरात बंद पुकारण्यात आला. यावेळी व्यापाऱ्यांनी ही दुकाने बंद ठेवली. नुपूर शर्माच्या अटकेची मागणी यावेळी जोर धरत होती. कडकडीत बंद पाळण्यात आला अहमदनगरमध्ये. ही औरंगाबादची थेट दृश्य आपण बघतोय. इम्तियाज जलील आपल्याला दृश्यांमध्ये दिसत आहेत. हिंसक घटना टाळली जावी याकरता स्वतः इम्तियाज जलील रस्त्यावर उतरलेत आणि सगळ्या नागरिकांना शांत होण्याचं आवाहन करतायत, आंदोलकांना पांगवण्याचं आवाहन करतायत. अहमदनगरमधली ही दृश्य आहेत. अहमदनगरमध्ये कडकडीत बंद पाळण्यात आलेला आहे. नुपूर शर्माला अटक करावी अशी मागणी जोर धरतीय. बारा ते पंधरा दिवस झाले त्या वक्तव्याला, परंतु तिची फक्त भारतीय जनता पार्टीमधून नुपूर शर्मा याची हकालपट्टी करून एक ढोंग करण्यात आलं, परंतु कायदेशीर कुठल्याही प्रकारची अजून कारवाई तिच्यावर झालेली नाही. म्हणून त्यांच्यावर लवकरात लवकर कायदेशीर कारवाई व्हावा म्हणून आम्ही या ठिकाणी बंद पुकारलेला आहे. आणि याच्यामध्ये अजूनसुद्धा आपल्या सरकारने एक कायदा आणावा जेणेकरून इथून पुढं कोणीसुद्धा महामानवाबद्दल बोलायची हिम्मत करणार नाही, एवढीच आमची प्रथम मागणी आहे. नुपूर शर्मा यांना अटक करण्यात यावी या मागणी करता उत्तर प्रदेशच्या प्रयागराजमध्ये सुद्धा आंदोलन करण्यात आलं, ज्याला हिंसक वळण लागलंय. ही दृश्य आहेत प्रयागराज इथली, उत्तर प्रदेश प्रयागराज इथली ही दृश्य आहेत. आंदोलनाला हिंसक वळण लागलंय. जमावानं जोरदार दगडफेक केली. यावेळी काही वाहनांची तोडफोड करण्यात आली. पोलिसांनी अश्रुधुराच्या नळकांड्या सुद्धा फोडल्या. सध्या प्रयागराजमध्ये कडक पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आलेला आहे. वातावरण तणावपूर्ण आहे पण शांत. प्रयागराज इथली ही दृश्य आहेत. घाबरवून टाकणारी ही दृश्य आहेत, कारण आंदोलनाला हिंसक वळण लागलं. दगडफेक झाली, गाड्यांची तोडफोड झालेली आहे. सुदैवानं जीवितहानी झाली नाही, मात्र प्रयागराजमध्ये ही दगडफेक झाली, जिथे शेवटी पोलिसांना हातात काठी घ्यावी लागली, अश्रुधुराच्या नळकांड्या फोडाव्या लागल्या. परिस्थिती तणावपूर्ण आहे प्रयागराजमधली पण शांत आहे. मोहम्मद पैगंबर यांच्या बाबत नुपूर शर्मा यांनी आक्षेपार्ह वक्तव्य करून सुद्धा त्यांच्यावर कारवाई झाली नाही, याच्या निषेधार्थ हे आंदोलन करण्यात आलं. भाजपच्या माजी प्रवक्त्या नुपूर शर्मांच्या प्रेषितांबाबतच्या वादग्रस्त वक्तव्याचे देशभरात पडसाद उमटले. फक्त कानपूरचीच दृश्य आम्ही तुम्हाला दाखवतोय असं नाही, तर नवी दिल्लीमध्ये आणि मोरादाबादमध्ये सुद्धा तीव्र पडसाद उमटले. नवी दिल्लीच्या जामा मशिदीबाहेर शेकडो मुस्लिम बांधवांनी निदर्शनं केली. उत्तर प्रदेशच्या कानपूरमध्ये सुद्धा मुस्लिम बांधवांनी आंदोलन केलं, तर पोलिसांनी कायदा आणि सुव्यवस्था राखण्यासाठी ध्वज संचलन सुद्धा केलं. मोरादाबादमध्येही नुपूर शर्मांविरोधातला संताप दिसून आला. शेकडो मुस्लिम बांधव रस्त्यावर उतरले. यावेळी आंदोलकांनी नुपूर शर्मांविरोधात जोरदार घोषणाबाजी केली. नुपूर शर्मा यांच्या वादग्रस्त वक्तव्याचे कोलकात्यात सुद्धा तीव्र पडसाद उमटले. कोलकात्यामध्ये आंदोलनाला हिंसक वळण लागलंय. बांगलादेश दूतावासाबाहेर गोळीबार झाला, तर उत्तर प्रदेशच्या प्रयागराजमध्ये आंदोलनाला हिंसक वळण लागलंय. कोलकाता आणि उत्तर प्रदेशच्या प्रयागराजमधली दृश्य. कोलकात्यामध्ये सुद्धा आंदोलनाला हिंसक वळण लागलंय, तर उत्तर प्रदेशच्या प्रयागराजमध्ये सुद्धा आंदोलनाला हिंसक वळण लागलेलं आहे. कोलकात्यामध्ये तर आंदोलनाला इतकं हिंसक वळण लागलं की बांगलादेश दूतावासाबाहेर गोळीबार सुद्धा झालेला आहे. कोलकात्यामध्ये सुद्धा तीव्र पडसाद उमटले. बांगलादेश दूतावासाबाहेर गोळीबार झाला, तर उत्तर प्रदेशच्या प्रयागराजमध्ये सुद्धा दगडफेक झालेली आहे. आंदोलकांनी दगडफेक केलेली आहे, त्यांना पांगवण्याकरता अश्रुधुराच्या नळकांड्या फोडण्यात आल्या.
तर मुंबई जवळचं नवी मुंबई पनवेल इथं सुद्धा अशाच प्रकार एक मोर्चा काढण्यात आला. ही पनवेल मधील दृश्य आहे. नुपूर शर्मांच्या वक्तव्याविरोधात देशभरात संताप बघायला मिळतोय. ही दृश्य पनवेल मधील आहेत. पनवेल मध्ये सुद्धा मुस्लिम बांधव रस्त्यावर उतरले आणि त्यांनी नुपूर शर्मा यांनी केलेल्या वक्तव्याचा निषेध केला. जोरदार घोषणाबाजी करण्यात आली. खूप मोठ्या संख्येनं मुस्लिम समाज एकत्र आला आणि रस्त्यावर उतरला. मुस्लिम विचारवंत शमशुद्दीन तांबोळी यांच्याशी या सगळ्या संदर्भात न्यूज 18 लोकमतनं संवाद साधला. बघणार आहोत तांबोळी सरांनी काय प्रतिक्रिया दिली. शर्मा आणि जिंदाल यांचं जे वक्तव्य केले त्याचे परिणाम राष्ट्र आणि आंतरराष्ट्रीय पातळीवरती सुद्धा झालेले आहेत. असं असलं तरी नुपूर शर्मा यांचं विधान हे जरी आक्षेपार्ह असलं तर त्याची नोंद घेण्यात आलेली आहे. आजच्या घडीला देशामध्ये आपल्याला शांततेची गरज आहे. तेव्हा हे प्रकरण कुठेतरी थांबवून आपण भारतीयांनी या विषयाच्या संदर्भामध्ये समंजसाची भूमिका घ्यायला पाहिजे आणि अशा पद्धतीने उद्योग करून एकूणच आपण प्रशासनाला पोलिसांनाही धारेवर धरायचं आणि जो काही आपल्या देशासाठी म्हणून जे शांततेची गरज आहे सामंजस्याची गरज आहे ते बिघडवण्याचं या पद्धतीने उद्योग करायला नको आहेत. आज शुक्रवार आहे, जुमाची नमाज आहे आणि या संदर्भामध्ये काही धर्मवादी संघटनांनी पुढाकार घेऊन मुस्लिमांना रस्त्यावरती आणण्याचा हा जो उद्योग चालवलेला आहे त्याचे सुद्धा परिणाम काही फार चांगले होतील असं नाही. आपले निषेध व्यक्त करण्याचं नाराजी व्यक्त करण्याचे अनेक माध्यम असतात पण अशा पद्धतीने उग्रता दाखवणं आणि निषेध करणं हे माझ्या दृष्टीने चुकीचं आहे. अनेक मुस्लिम राष्ट्रांनी याची दखल घेतलेली आहे. त्या संदर्भामध्ये शासनाने भूमिकाही मांडलेली आहे. हे असं असताना प्रकरण कुठपर्यंत लांबवायचं आणि कुठे थांबवायचं या संदर्भामध्ये सुद्धा विचारण्य व्हायला पाहिजे. सामंजस्याची भूमिका घ्यायला पाहिजे आणि मी मुस्लिम या लोकांना अशी विनंती करू इच्छितो की त्यांनी हे अशा पद्धतीची निदर्शनं करणं आणि सामाजिक सलोख्याचं वातावरण पुन्हा बिघडवणं यात फारसं आपल्या हाती काही येणार नाहीये. एमएमचे इम्तियाज जलील यांनी काय प्रतिक्रिया दिली तीही बघूयात. जो इतने घटिया स्तर के ऊपर आके जो बयानबाजी करी है तो उसका निषेध आज पूरी दुनिया के अंदर हो रहा है. आज के इस दौर के अंदर छोटी छोटी बातों के ऊपर लोगों को गिरफ्तार किया जाता है, छोटे छोटे मामलों के अंदर उन्हें सलाखों के पीछे भिजाया जाता है. जो लोग इस मुल्क के अंदर मजहब के नाम के ऊपर, जात और धर्म के नाम के ऊपर एक माहौल खराब करने की कोशिश कर रहे हैं उनके खिलाफ सरकार, उनके खिलाफ प्रशासन, उनके खिलाफ पुलिस कार्रवाई करेगी. लेकिन जब नहीं हो रही है तो लोगों के अंदर इस बात का गुस्सा है. एक छोटा सा ब्रेक. अजून काही बातम्यांसाठी पुन्हा काही क्षणात भेटूया. पहा फक्त न्यूज 18 लोकमत संध्याकाळच्या बातम्या. दुग्धजन्य पदार्थांसह मिळणाऱ्या प्लास्टिकच्या स्ट्रॉवर 1 जुलैपासून केंद्र सरकार बंदी घालणार आहे. या पार्श्वभूमीवर एका कंपनीनं सरकारला पत्र लिहिलंय. प्लास्टिक स्ट्रॉवरील बंदी काही काळासाठी पुढे ढकलण्याची विनंती या पत्राद्वारे सरकारला करण्यात आलेली आहे. मुंबईतल्या अतिधोकादायक इमारतींमधल्या रहिवाशांना स्थलांतरित होण्याचं आवाहन करून सुद्धा दुर्लक्ष करणाऱ्या 102 इमारतींवर मुंबई पालिकेनं कारवाई केली आहे. या इमारतींचं वीज आणि पाण्याचं कनेक्शन आता कापलं गेलेलं आहे. पालिकेच्या आवाहनानंतर 109 इमारतीतल्या रहिवाशांनी घरं रिकामी केलेली आहेत तर घरासाठी दुसरा पर्याय उपलब्ध होत असल्याचं कारण देत 116 इमारतीतले रहिवासी कोर्टात गेलेत.
वांद्रे वरळी राजीव गांधी सीलिंगवर टोल वसुलीसाठी कंत्राटदार मिळत नसल्याने निविदेला पुन्हा मुदतवाढ देण्याची वेळ महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळावर आलेली आहे। 3 वर्षांसाठी कंत्राटदाराची नियुक्ती करण्यासाठी MSRDC ने निविदा मागवलेल्या आहेत आणि यापूर्वी 2 वेळेला मागवलेल्या निविदांना मुदतवाढ देऊन सुद्धा प्रतिसाद न मिळाल्याने MSRDC ने त्या निविदा रद्द केलेल्या होत्या। नोकरी लावण्यासाठी महिला सफाई कर्मचाऱ्याकडून पैशांची मागणी करणारे कुरुंदवाड नगरपालिकेचे मुख्य अधिकारी आता चांगलेच अडचणीत आले। या प्रकरणी नेमलेल्या चौकशी समितीसमोर वाजत गाजत गाडीभर पुरावे कृती समितीने सादर केले, तसंच दोषी अधिकाऱ्यावर कडक कारवाईची मागणी सुद्धा आता करण्यात आलेली आहे। उल्हासनगर महानगरपालिकेत एका अधिकाऱ्यासह 2 कर्मचाऱ्यांना लाच घेताना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने रंगेहात पकडलाय। पालिकेच्या कर विभागात ते कार्यरत होते। मालमत्ता कराच्या पावतीवर नावाची नोंदणी करण्यासाठी तक्रारदाराकडून त्यांनी लाच मागितली होती, त्यानंतर लाच स्वीकारताना त्यांना अटक करण्यात आलेली आहे। एसटी बसमध्येच प्रवाशाने विष प्यायल्याची घटना सोलापुरात घडलेली आहे। सिद्धेश्वर गुरुराज स्वामी असं प्रवाशाचं नाव आहे। या प्रवाशाने विष घेतल्याची माहिती मिळताच प्रसंगावधान राखत त्याला तत्काळ रुग्णालयात दाखल केलं गेलंय। सुरक्षा रक्षकाचा मोबाईल चोरणारा चोरटा सीसीटीव्हीत कैद झालाय। कोपर खैरणे सेक्टर 17 मधील लेक व्ह्यू इमारतीचा सुरक्षा रक्षक झोपेत असताना या चोरट्यानं त्याचा मोबाईल पळवलेला होता। सगळी घटना सीसीटीव्हीत कैद झालीय। पोलीस आता या संदर्भातला तपास करतायत। राज्यामध्ये काही ठिकाणी मॉन्सून दाखल झालेला आहे, त्यामुळे शेतकऱ्यांकडून आता मशागतीच्या कामांना वेग आलाय। वेळेत बी बियाणं उपलब्ध करून देण्याची मागणी शेतकरी। बुलेटिनमध्ये पुन्हा एकदा स्वागत। महाराष्ट्रामध्ये महिला सुरक्षित आहेत का असा प्रश्न वारंवार निर्माण होतोय। सांगलीच्या उपजिल्हाधिकारी हर्षलता गेदाम यांच्यावर चाकू हल्ला झालेला आहे। छेडछाडीला विरोध केला म्हणून त्यांच्यावर दोघांनी चाकू हल्ला केला। हर्षलता गेडाम या विश्रामबागमधील क्रीडांगणावर मॉर्निंग वॉक करता गेलेल्या होत्या, त्याचवेळी बाईकवर आलेल्या दोघांनी त्यांची छेड काढली। गेडाम यांनी विरोध करताच त्यांच्यावर चाकूनं हल्ला चढवला। यात हर्षलता गेडाम जखमी झालेले आहेत। हल्लेखोरांनी यापूर्वीही 17 मे रोजी गेडाम यांची छेड काढलेली होती। उपजिल्हाधिकारी पदावर कार्यरत असलेल्या एका महिला अधिकाऱ्याची छेड काढली जात असल्यानं महिलांमध्ये असुरक्षिततेचं वातावरण निर्माण झालेलं आहे। सांगलीतील उपजिल्हाधिकारी हर्षलता गेडाम यांच्यावर हा चाकू हल्ला झालाय। त्यांनी छेडछाडीला विरोध केला म्हणून दोघांनी त्यांच्यावर हा हल्ला केला आणि त्यांना जखमी केलाय। लेकिन आज जो घटना हुई उसमें मुझे समझ में आया कि वो व्यक्ति मेरा पीछा कर रहा था। आज उसने दूसरा व्यक्ति भी साथ में लेके आया और मुझे हानि पहुँचाना उसने कोशिश किया, मेरी छेड़खानी करने की कोशिश की। सो यही उनका इंटेंशन शायद आज के इंसिडेंट्स के पीछे होगा। एक धक्कादायक बातमी आहे नागपूरमधून। नळाचं पाणी वाहून जात असल्याच्या मुद्द्यावरून वाद झाला आणि संतप्त पत्नीनं गळफास लावून घेतल्याची धक्कादायक घटना घडलेली। नागपूरच्या कपिलनगर पोलीस ठाणे अंतर्गत असलेल्या बाबा दीपसिंग नगर इथं हा प्रकार घडलाय। आत्महत्या करणारी रितू नळावर पाणी भरत असताना पाणी वाया जात होतं, यावरून तिच्या नवऱ्यानं पाणी वाया न घालवण्याची सूचना तिला केली आणि दोघांमध्ये वाद झाला। यानंतर काही वेळानं नवरा बाहेर गेल्यानंतर पत्नीनं गळफास लावून घेतला। पतीनं टोकाचं पाऊल उचलल्याचं कळताच हादरलेल्या पतीनंही आपल्यावर आळ येईल या भीतीनं विषप्राशन करून आत्महत्येचा प्रयत्न केला, मात्र कुटुंबियांनी तातडीनं पतीला रुग्णालयात दाखल केलं। अत्यवस्थ स्थितीतल्या पतीवर सध्या रुग्णालयात उपचार सुरू आहेत। तुसारे घरामध्ये असताना आतून दरवाजा बंद होता, दरवाजा त्यांचे लहान मुलं दरवाजा उघडत असताना दरवाजा उघडला नाही म्हणून प्रफुल सहारेचे भाऊ प्रशांत सहारे यांनी येऊन घराचा दरवाजा लोकांच्या मध्ये तोडला असता आतमध्ये पाहिला असता बेडवरती प्रफुल सहारे हा तोंडाला फेस आलेल्या अवस्थेत अत्यवस्थ दिसून आला आणि रितू प्रल्हाद सहारे ही त्याच रूममध्ये फॅनला ओढणीने गळफास घेतलेल्या अवस्थेमध्ये आढळून आली होती। त्याचबरोबर रितू प्रल्हाद प्रफुल सहारे आहे हिच्या दोन्ही हातांवरती ब्लेडने कटिंग झालेलं आहे आणि त्याचा खूप सारा रक्त स्त्राव झालेला होता।
पुढची बातमी आहे नागपूरमध्ये. उष्माघातामुळे आणखी 3 जणांचा बळी गेल्याची शक्यता व्यक्त होती आहे. मागच्या 4 दिवसात उष्माघाताने 7 नागरिकांचा बळी गेलाय. गुरुवारी सीताबर्डी पोलीस ठाण्याच्या हद्दीत मूनलाइट स्टुडिओजवळ एका 40 वर्षाच्या अनोळखी पुरुषाचा मृतदेह आढळला. दुसरा मृतदेह पाचपावली भागातील ठक्कर ग्राम पुलाजवळ आढळला. तर याच परिसरात NIT मैदानाजवळ आणखी एक मृतदेह आढळून आला, त्यामुळे खळबळ उडाली होती. या तिघांचा मृत्यू उष्माघाताने झाला असावा अशी शक्यता वर्तवली जाते. गेले काही दिवस कर्नाटकातच रखडलेल्या मान्सूनच्या पुढील प्रवासाकरिता अनुकूल स्थिती तयार झालेली आहे. आज अखेर दक्षिण कोकणामध्ये मान्सून दाखल झाला. सिंधुदुर्ग जिल्ह्यात पावसाच्या सरी कोसळल्या, तसंच पुणे शहरासह जिल्ह्यात पावसाचं आगमन झालं, त्यामुळे राज्याची मान्सूनची प्रतीक्षा संपली आहे. अरबी समुद्रात तयार झालेल्या कमी दाबाचा पट्टा उत्तरेकडे सरकू लागला असून मान्सूनची वाटचाल उत्तरेकडे सुरू झालेली आहे, अशी माहिती भारतीय हवामान शास्त्र विभागाकडून देण्यात आली. एंटायर गोवा कवर करके मानसून जस्ट वेंगुरला पहुंच चुका है एवं अभी स्लोली अरब सागर वाला जो मानसूनी करंट एवं आगामी दिनों में बंगाल के खाड़ी वाला मानसूनी करंट ये धीरे धीरे स्ट्रांग होता जाएगा एवं जो देखा जा रहा है अगला कुछ दिन स्पेशली कोंकण गोवा मध्य महाराष्ट्र अच्छा बारिश मिलेगा एवं बारिश मिलने के साथ साथ ही अभी तो इमीडिएट प्री मानसून बारिश मिलेगा. तर पुण्यामध्येही मान्सून पूर्व पावसानं जोरदार हजेरी लावली. विजांच्या कडकडाटासह पाषाण भागामध्ये जोरदार पाऊस झाला. पहिल्याच पावसामध्ये पुण्यातल्या रस्त्यावर पाणी साचलं. पहिल्याच पावसानं रस्त्यावर वॉटर लॉगिंग झाल्यानं पालिकेचे नालेसफाईचे दावे पुरते फुल गेलेले आहेत. पहिल्याच पावसानं खरं तर पुणेकरांना झोडपून काढलेले. आपण पाहू शकता आता आपण नळसाब चौकात आहोत, कशा पद्धतीने वॉटर लॉगिंग झालेले सगळे पुणेकरांची त्रेधा झोडपून होते. खरं तर आजच मान्सूनचं महाराष्ट्रात आगमन झाले. हा मान्सूनचा पाऊस नाही पुण्यातला, हा प्री मान्सून म्हणजे ज्याला आपण पूर्व मोसमी पाऊस म्हणतो त्याचा हा पाऊस आहे. आणि ह्या प्री मोसमी पावसातच पुणेकरांची कशी दैना ओढाली याचं हे बोलकं चित्र आपल्याला इथं एरणवणे भागात बघायला मिळतं. फक्त इथंच नाही, जिथे जिथे असं सखल भाग आहे पाणी साचतं त्या भागात अशाच पद्धतीने वॉटर लॉगिंग झाले. आणखी तासाभरण कदाचित याचं किती नुकसान झालं हे बाहेर येईलच, पण पहिल्याच पावसाने पुणेकरांची पूर्ती दैना उडवलेली. अर्थात या पहिल्या पावसामुळे पुणेकर आनंदी तितकेच आहेत, कारण उकाडा सहन करावा लागत होता. गेली 10-15 दिवस पुणेकरांना हीट वय होती, तर पुण्यात नाही अख्ख्या महाराष्ट्रात ती कुठेतरी कमी झाली. आता नागरिक असतील किंवा वाहतूकदार असतील असे असे अशा पद्धतीने हे बघा, तर ड्रायव्हर इथं एसटी मधूनच तक्रार करतोय कशा पद्धतीने सरकारला सांगा म्हणतोय की कशा पद्धतीने वॉटर लॉगिंग होतंय. म्हणून आता पालिकेने आता पहिल्याच पावसानंतर लगेच ही पावसाळी कामं हातीत घ्यावी, नाही तर पुणेकरांना पुन्हा एकदा जे हाल होतात दर पावसाळ्यात तेच पुन्हा एकदा त्यांना सफर करावे लागतील. व्हिडिओ जर्नलिस्ट सचिन हंचाटे सह चंद्रकांत फुंदे, न्यूज 18 लोकमत, पुणे. अकोल्याच्या तेल्हारा तालुक्यातील दानापूर इथं मोठ्या प्रमाणावर केळी लागवड केली जाते. काल संध्याकाळी तेल्हारा तालुक्यातील दानापूर परिसरावर मान्सूनपूर्व पावसानं थैमान घातलं. उकाड्यानं हैराण झालेल्या नागरिकांना जरी दिलासा मिळालेला असला तरी पावसासोबत असलेल्या जोरदार हवेमुळे केळी बागेचं पुरतं नुकसान झालं. लोकांच्या घरावरील पत्रे सुद्धा उडाले. पूर्व आलेल्या पावसामुळे वादळी पावसामुळे दानापूर शहरातील केळी फळबाग तसेच भाजीपाला पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झालेले. नकरातून हे केळी होती पेरलेली, त्याच्यात नुकसान झालं. 25 रास होती केळीची, आता कटन झाली तर भाव 1500 होते, तर आता एवढं नुकसान झालं. आपल्याच पावसात औरंगाबादमधील रस्त्यांना तळ्याचं स्वरूप आल्याचं पाहायला मिळालं. शहरातील काही भागात पाणी साचलं असून त्यामुळे वाहनधारकांना तारेवरची कसरत करावी लागली. पहिल्याच पावसात औरंगाबादमधील रस्त्यांची ही अशी दुरवस्था झाली. अजून पूर्ण पावसाळा उलटायचा आहे, त्यामुळे प्रशासनानं त्वरित उपाययोजना करण्याची गरज निर्माण झाली आहे.
रत्नागिरीतील खेड जिल्ह्यात मॉन्सूनचं दमदार आगमन झालंय, मात्र पहिल्याच पावसात खेड एसटी स्थानकाला गळती लागली आहे. बस स्टेशनला अनेक ठिकाणी गळती लागलेली आहे, त्यामुळे बस स्टेशन पावसाच्या पाण्यानं भिजून गेलंय. प्रवाशांची मोठीच गैरसोय होतीये. विजांच्या कडकडाटासह ढगांच्या गडगडाटासह जर पाऊस झाला तर प्रवाशांची मोठी गैरसोय होतीये. या सगळ्या पावसापाण्यासंदर्भातल्या बातम्या आपण बघत होतो. संध्याकाळच्या बातम्यांमध्ये पुन्हा एक छोटासा ब्रेक, लगेच भेटूया. पहा फक्त न्यूज 18 लोकमत. करण्यासाठी तक्रारदाराकडून त्यांनी लाच मागितली होती, त्यानंतर लाच स्वीकारताना त्यांना अटक करण्यात आलेली आहे. एसटी बसमध्येच प्रवाशानं विष प्यायल्याची घटना सोलापुरात घडलेली आहे. सिद्धेश्वर गुरुराज स्वामी असं प्रवाशाचं नाव आहे. त्या प्रवाशानं विष घेतल्याची माहिती मिळताच प्रसंगावधान राखत त्याला तत्काळ रुग्णालयात दाखल केलं गेलंय. सुरक्षा रक्षकाचा मोबाईल चोरणारा चोरटा सीसीटीव्हीत कैद झालाय. कोपर खैरणे सेक्टर 17 मधील लेक व्ह्यू इमारतीचा सुरक्षा रक्षक झोपेत असताना या चोरट्यानं त्याचा मोबाईल पळवलेला होता. सगळी घटना सीसीटीव्हीत कैद झालीय. पोलीस आता या संदर्भातला तपास करतायत. राज्यामध्ये काही ठिकाणी मॉन्सून दाखल झालेला आहे, त्यामुळे शेतकऱ्यांकडून आता मशागतीच्या कामांना वेग आलाय. वेळेत बी बियाणं उपलब्ध करून देण्याची मागणी शेतकऱ्यांकडनं होती आहे. अहमदनगरमधल्या शेतकऱ्यांना बी बियाणं मिळवण्यास काही अडचणी आल्या तर संपर्क साधण्याचं आवाहन जिल्हा अधीक्षक कृषी अधिकाऱ्यांनी केलेलं आहे. देशामध्ये अनेक ठिकाणी 4G पासून आता 5G नेटवर्कचा वापर सुरू झालाय, मात्र गडचिरोली जिल्ह्यात छत्तीसगड सीमेलगत असलेल्या अतिसंवेदनशील झिंगानूर भागात एकच BSNLचं नेटवर्क असून सुद्धा इथं साधं 2G नेटवर्कही मिळत नसल्याचं समोर आलं आहे, त्यामुळे प्रशासनानं लक्ष देण्याची मागणी होती आहे. नोकरी लावण्यासाठी महिला सफाई कर्मचाऱ्याकडून पैशाची मागणी करणारे कुरुंदवाड नगरपालिकेचे मुख्याधिकारी चांगलेच अडचणीत आलेले आहेत. या प्रकरणी नेमलेल्या चौकशी समिती समोर वाजत गाजत गाडीभर पुरावे कृती समितीनं सादर केलेले आहेत. ऑनलाईन कर्ज देणाऱ्या ॲप्स आणि प्लॅटफॉर्मसाठी लवकरच नियम आखले जाणार असल्याची माहिती रिझर्व्ह बँकेचे गव्हर्नर शक्तिकांत दास यांनी दिलेली आहे. तसंच नोंदणीशिवाय डिजिटल कर्ज देणाऱ्या ॲप्सवरून कर्ज घेणाऱ्या ग्राहकांना कोणतीही अडचण आल्यास त्यांनी स्थानिक पोलिसांशी संपर्क साधावा असं आवाहनसुद्धा त्यांनी केलेलं आहे. अखेर महाराष्ट्रात मान्सून दाखल झाला असून वेंगुर्ल्यात मान्सूनच्या सरी बरसल्याची माहिती पुणे वेधशाळेनं दिलेली आहे, त्यामुळे गेले काही दिवसांपासून वाट बघणाऱ्या शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळाला आहे. महाराष्ट्रात अनेक ठिकाणी विजांचा कडकडाट आणि वादळी वाऱ्यासह पूर्व मोसमी पावसाचा तडाखा बसण्याची शक्यता आहे असा इशारा हवामान खात्यानं दिलेला आहे. पहिल्याच तुरळक झालेल्या पावसात औरंगाबादच्या रस्त्यांना आता तळ्याचं स्वरूप आलंय. शहरातल्या काही रस्त्यांवर मोठ्या प्रमाणावर पाणी साचलं असून वाहनधारकांना तारेवरची कसरत करावी लागतीये. स्मार्ट सिटीच्या गप्पा फक्त कागदोपत्रीच का असे प्रश्न आता औरंगाबाद. संध्याकाळच्या बातम्यांमध्ये पुन्हा एकदा स्वागत. एखाद्या सकाळी तुम्ही उठलात आणि तुम्ही एका सेलिब्रिटीला पाठवलेल्या पत्राचं उत्तर तुमच्या हातात आलं. तुम्हाला क्षणभर कळणारच नाही की हसावं की रडावं किंवा नाचावं की घर डोक्यावर घ्यावं. क्रिकेट प्रेमींचं दैवत सचिन तेंडुलकर यानं जळगावच्या लहानग्या अनय डोहोळे याच्या पत्राचं उत्तर पाठवलं. मोठी स्वप्न पहा, ती पूर्ण करण्याच्या दिशेनं कठोर परिश्रम घे, यश हमखास मिळेल. हा अनुभव मी घेतलाय, तू देखील तशीच वाटचाल कर. हे पत्रातले शब्द मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकर याचे. जळगावातल्या पहिलीच शिकणाऱ्या 7 वर्षाच्या अनय डोहोळेला
द सचिन तेंडुलकरनं पत्राचं उत्तर पाठवलंय. स्वतःच्या लेटर पॅड वर सचिननं स्वतःचे अनुभव शेअर केले. अनयला प्रेरणा देईल असंच हे पत्र आहे. सोबतच सचिननं स्वतःची स्वाक्षरी असलेलं विश्वचषक हातात घेतलेलं आणि शतक झळकावल्यानंतरचं छायाचित्रही अनयला पाठवलंय. मला तुमचा एक फोटो ऑटोग्राफ घेऊन द्या. हो, कसं वाटतंय आता? फार छान वाटतंय. अनघा आणि अजय डोहोळे यांचा हा मुलगा अनय वाघनगर इथल्या विवेकानंद प्रतिष्ठान इंग्रजी माध्यम शाळेत शिकतोय. डोहोळे कुटुंबीय 4 महिन्यांपूर्वी मुंबई दर्शनाकरता आले होते, तेव्हा त्याला सचिनचं घर दाखवण्यात आलं. अनय अडूनच बसला की सचिनला भेटायचंय. पण बाळा, सेलिब्रिटींना भेटणं असं सोपं नसतं, असं कसं बसं? अनघा आणि अजयनी त्याला समजावलं. तो मात्र घरी परतल्यापासून सचिन तेंडुलकरला पत्र पाठवण्याचा हट्टच धरून बसला. अखेर सचिनच्या वाढदिवशी त्यानं पत्र पाठवलं. ते हे पत्र. पहिले खूप आनंद होतोय, कारण इतकं मोठं भारतरत्न असलेल्या व्यक्तींचं माझ्या मुलाला, म्हणजे सर्वसाधारण कुटुंबातल्या एका मुलाला उत्तर येणं ही खरंच खूप मोठी गोष्ट आहे आमच्या डोहोळे परिवारासाठी. आणि मला खरंच खूप आनंद होतोय, आम्हाला सगळ्यांनाच खूप आनंद झालाय. पत्र पाठवून 2 महिने झाले होते. अनय रोज पत्राची वाट पाहायचा आणि एके दिवशी पोस्टातून निरोप आला. पत्र हातात घेईपर्यंत आम्हाला तर विश्वासच बसला नाही की सचिन तेंडुलकर यांनी उत्तर पाठवलं असेल, अशी भावना अनयच्या आई बाबांनी व्यक्त केली. आमच्यासाठी खूप आनंदाची गोष्ट आहे आणि त्यांनी जो संदेश दिलाय माझ्या मुलाला की मोठी स्वप्न बघ आणि ते पूर्ण कर कष्ट करून, आम्ही सुद्धा अनयला त्या गोष्टीसाठी नेहमीच प्रोत्साहित करू. त्याचे सगळे स्वप्न पूर्ण करण्यासाठी आम्ही त्याला नेहमीच सपोर्ट करू आणि त्याला तीच शिकवण आम्ही सुद्धा देऊ की तूही खूप कष्ट कर आणि तुझं प्रत्येक स्वप्न पूर्ण कर. डोहोळे कुटुंबियांना अनपेक्षित होतं सचिनने पत्राचं उत्तर पाठवणं, त्यामुळे सगळ्यांच्या आनंदाला उधाण आलं होतं. सचिनचे हे शब्द अनयसाठी जन्मभराची ठेव आहे. त्याच्या पुढच्या प्रवासात त्याला पदोपदी ते आपल्या ध्येयाची आठवण करून देतील एवढं नक्की. नितीन नांदूरकर सह ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18, लोकमत, जळगाव. मुंबई गेल्यावर त्याला सचिन तेंडुलकरला भेटण्याची इच्छा झाली, मात्र आपण भेटू शकत नसलो तरी त्याला त्याच्या स्वतःच्या हस्ताक्षराने पत्र लिहून सचिनना फोटो आणि साक्षरी मागणाऱ्या अनयचा या ठिकाणी सचिन तेंडुलकरने उत्तर देऊन त्याला संदेश दिलाय. या अनयची संपूर्ण जिल्ह्याभरात एकच चर्चा होते आहे. नितीन नांदूरकर, न्यूज 18, लोकमत, जळगाव. उन्हाळ्याच्या सुट्ट्यांमध्ये पोहणं शिकण्यासाठी अनेक जण क्लास जॉईन करतात, मात्र अवैध स्विमिंग क्लासमुळे पोहणं शिकणं धोक्याचं ठरू शकतं. नागपूरच्या अंबाझरी तलावात अवैध स्विमिंग क्लासचा सुळसुळाट झालाय. प्रशासनाने त्याची आता गंभीर दखल घेतली आहे. अंबाझरी तलावात सध्या पोहणाऱ्यांनी गर्दी केली आहे. पोहणं शिकण्यासाठी अनेकांनी क्लासही जॉईन केलाय. मात्र अवैध स्विमिंग क्लासच्या माध्यमातून नवख्या मुलांना प्रशिक्षण देणं कितपत योग्य आहे हा प्रश्न निर्माण होतोय. सुरक्षेच्या सर्व उपाययोजना इथे करण्यात आल्यात, मात्र तलावात उसळणाऱ्या लाटांमुळे इथे धोका निर्माण होऊ शकतो. तरीही पालक या धोक्याकडे दुर्लक्ष करताय. मी 3 तास प्रॅक्टिस करतो दररोज. सकाळी 5:30 वाजता येतो आणि 8:30 जातो घरी. ते चांगले स्विमर आहे तर मग म्हणजे ठीक आहे, मी माझ्या आजोबांकडे जातो शिकायला. मग याला इथे आणलं नोव्हेंबरमध्ये आणि त्यांनी अगदी व्यवस्थित खूप शिकवून, म्हणजे 3 तास कसून प्रॅक्टिस केली याच्याकडून. याचं वजनही 7 ते 8 किलो कमी झालं. रविवारी या ठिकाणी एका तरुणाचा स्विमिंग करताना मृत्यू झाला होता. तो तरुण स्विमिंग क्लासचा नव्हता, मात्र त्यामुळे अंबाझरी तलाव नौख्यांसाठी धोक्याचं असल्याचं स्पष्ट झालंय. मात्र या धोकादायक प्रशिक्षण वर्गाकडे प्रशासनानं अजून लक्षच दिलेलं नाही. तिथे जे प्रशिक्षण देणारे जे कोणी लोक असतील ते पुढे जाऊन कायद्याच्या अडचणीत येऊ शकतात, कचाटीत येऊ शकतात, कारण की तिथे कुठल्याही प्रकारची त्यांनी परवानगी पण घेतलेली नाही आहे.
आणि जे ज्याप्रमाणे आता कळलेलं आहे की नवीन नवीन लहान लहान विद्यार्थी लहान लहान मुलंसुद्धा तिथे स्विमिंगला जाऊन राहिलेले आहेत, तर ते सुरक्षेच्या दृष्टीने योग्य बाब नसल्यामुळे विभागाकडूनही त्यांना एक नोटीस देण्यात येईलच. अंबाझरी तलावात पोहण्याला विरोध असण्याचं कारण नाही, पण अवैध प्रशिक्षणाच्या निमित्तानं सुरू असलेल्या बेजबाबदार कृत्याला विरोध होताना दिसतोय. तुषार कोहळे, न्यूज 18 लोकमत, नागपूर. संध्याकाळच्या बातम्यांमध्ये या सगळ्या घडामोडींसह इथेच थांबणार आहोत. न्यूज 18 लोकमतच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. फेसबुक, ट्विटर, इंस्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा. आणि सगळ्यात महत्त्वाचं, पुढच्या अर्ध्या तासांमध्ये राज्यसभेच्या पहिला निकाल 6:30 अपेक्षित आहे आणि 6 जागांवर नेमकं कोण राज्यसभेत जातं हे बघणं महत्त्वाचं आहे. भाजप की शिवसेनेचा 6वा उमेदवार राज्यसभेवर जातो याकडेही आपल्या सगळ्यांचं लक्ष आहे. या सगळ्या बातम्या फक्त न्यूज 18 लोकमतवर आपण बघा. पहा फक्त न्यूज 18. गुरुनाथ स्वामी असं प्रवास